योगेश गाडी सोबत शहा सुनो शेषे शहा मुद्रा भद्राय राजते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन आज आपण आपल्या कार्यक्रमाला शिवजयंती प्रीत्यर्थ आज 23 तारीख आणि 23 तारखेच्या शुभ संध्याकाळी अतिशय सुंदर असा शिवशाहीर समाज प्रबोधनकार कल्याण महाराज काळे यांचा जाहीर पोवाड्याचा कार्यक्रम आपल्या समोर सादर होणार आहे. तत्पूर्वी छत्रपती शिवरायांचं पूजन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पांडुरंग मत्सागर आणि त्यांची सहपत्नी. शिवरायांची आरती होणार आहे. Thank you.
कुरवाडे वादक हरिभक्त पारायण भागवताचार्य रमेश महाराज जाधव यांचा सत्कार सचिन शिरसाट यांनी करायचा आहे. ढोलकी वादक भागवताचार्य रमेश महाराज जाधव ढोलकी वादक अतिशय सुंदर असे ढोलकी वादक त्यांची. यानंतर हरिभक्त पारायण सचिन महाराज काळे सिंतवादक यांचा सत्कार महेशभाऊ पटाडे हे करतील. महेशभाऊ पटाडे यानंतर हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज मनाळ सहकारी यांचा सत्कार संतोष मत्सागर यांनी करायचा आहे. पाठीमागे जे उभे उभे आहे श्रोते त्यांनी खाली बसायचं आहे, पुढे जागा आहे. या पुढे गौरव साबळे यांनी पुढे यायचं आहे. गौरव साबळे हरिभक्त पारायण सचिन महाराज काळे यांचा भाऊसाहेब महाराज मनाळ यांचा सत्कार गौरव साबळे करतील. यानंतर हरिभक्त पारायण प्रमोद महाराज दळवी सहकारी तसेच ढोलकी वादक यांचा सत्कार प्रमोद पोटे हे करतील. शिवशाहीर अक्षय डोंगरे यांचा सत्कार ऋषिकेश ताजणे हे करतील. धन्यवाद सर्वांचे. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आज 9 दिवसापूर्वी भारतावर जो दुष्ट
आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये आपले 40 जवान शहीद झाले. त्या शहीदांना आपण सर्वांनी जागेवर शांततेत उभे राहून श्रद्धांजली द्यायची आहे. वंदे तो कार्यक्रम अवघ्या काही क्षणातच आपल्या समोर सादर होत आहे. शिवशाहीर कल्याण महाराज काळे. माय माऊल्या, ज्येष्ठ मंडळी, सप्ताह कमिटी यांच्या वतीनं आज राजांच्या शिवजयंतीच्या महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरं तर यापूर्वी एकदा या ठिकाणी येऊन गेलो होतो, ती सगळी आठवण या ठिकाणी आल्यानंतर आली आणि आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं दर्शन करण्याचा योग मला मंडळानं दिला. आजच आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं या ठिकाणी सांगता झाली. कीर्तन महोत्सवामध्येच मला एक फोन या ठिकाणून आला होता कीर्तनाच्या सेवेकरता, परंतु दोन दोन तीन तीन ठिकाणी कीर्तन अधिक पोवाडा महाराष्ट्रभर सादर करायचा होता आहे, म्हणून वेळ मिळाला नाही कीर्तन सेवेला. पुढील वर्षी कीर्तन सप्ताहामध्ये जरूर कीर्तनाचा एक कार्यक्रम आपल्या समोर सादर करील असो. आणि आज शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी राजांच्या पराक्रमाचा धगधगता इतिहास आपल्या समोर सादर करणार आहे. माझं नाव हरिभक्त परायणी शिवशाहीर कल्याण काळे. माझं गाव भातकुडगाव, तालुका शिवगाव, जिल्हा अहमदनगर. एमए पर्यंत शिक्षण घेतलं, संगीत कला विशारद आहे आणि महाराष्ट्रामध्ये महिषी बाबांच्या आणि या सर्व राष्ट्रपुरुषांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 175 पुरस्काराचा मी मानकरी आहे तुमच्या आशीर्वादानं. तसेच आकाशवाणी केंद्राचा एक ग्रेड मान्यताप्राप्त कलाकार आहे. दूरदर्शनने वेगवेगळ्या चॅनल्सवरती पोवाडाती कीर्तन सादर केलं. दिल्लीला नाही पण परदेशामध्ये सुद्धा, दिल्लीपर्यंत आहेच पण परदेशामध्ये सुद्धा छत्रपतींचा पोवाडा, कीर्तन काय असतं, ही परंपरा काय आहे, ही सांगण्याची संधी मला माझ्या शिवतेज मित्रमंडळ असेल किंवा समोरचे सगळे माझे बंधू असतील किंवा राजांच्या मुळे आणि बाबांच्या मुळे मला ती संधी प्राप्त झाली, हे सगळे त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून 7000 कार्यक्रम केले 12 वर्षापासून देवगडचे पूजनीय वंदनीय शांतीब्रह्म वाणीभूषण गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज देवगड संस्थान यांच्या आशीर्वादानं हरिकीर्तनातून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याचा आणि प्रयत्न करत असतो असो. म्हणून आज ज्या राजांचं गुणगान आपल्याला ऐकायचंय, या तमाम सगळ्या तरुणाला एकच सांगतो, जगामध्ये देवाकरता मंदिर आहे पण जगामध्ये ज्यांचं मंदिर नाही पण अखंड जगाच्या आणि अखंड हिंदुस्थानच्या हृदयाच्या मंदिरावरती आणि त्या सिंहासनावरती विराजमान झालेलं एकमेव दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून झाले बहू हो दिलई बहू पण याची सम हाच शिवरायासारखा राजा होणार नाही. बाबासाहेबांनी जी काही राज्यघटना लिहिली ही त्या काळात शिवाजी राजाचं स्वराज्य कसं आहे, काय आहे शिवाजी राजाच्या स्वराज्यात नाविन्य, कशी वागवतात प्रजेला, काय प्रेम आहे प्रजेचं राजावर, हे बाबासाहेबांनी त्या काळाला हेरलं आणि शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना नजरेसमोर ठेवून भारताची घटना लिहिण्याचं काम या महामानवाने केलेलं आहे. एक तसेच वेगवेगळ्या अंधश्रद्धेच्या झोखळात सापडलेल्या समाजाला शिक्षणाचं महत्व सांगणारे आणि कुलवाडी भूषण हा पहिला छत्रपतींचा पोवाडा लिहिणारे आणि ज्या रायगडावरती महाराजांची समाधीच कुठं आहे हे माहितीच नव्हतं अशा अत्यंत काट्या कुट्या अत्यंत
भयानक अशा स्वरूपाचा असणारा रायगडाचा परिसर की जिथं दिवसा जाणं अशक्य होतं, अशा वेळेला महात्मा ज्योतिबा फुले साहेब त्या ठिकाणी जातात, तिथली झाडी व्यवस्थित तोडून घेतात, काट्या वगैरे साफ करतात, महाराजांची समाधी शोधतात, राजांच्या समाधीचा या ठिकाणी पूर्ण धुऊन पाण्याने काढतात, त्याला पुष्पचक्र अर्पण करतात आणि कुळवारी भूषण नावाचा पहिला पोवाडा लिहिणारे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले साहेब यांना देखील कोटी कोटी मानाचा मुजरा. आणि म्हणून कशोदी शिवाजी महाराज शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगे निश्चयाचा महामेरू बहुत चणासी आधारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत केशवंत गुणवंत वरदवंत चारित्र्य संपन्न अचारशील विचारशील सर्वगुण संपन्न जाणता राजा. आणि ऐकूयात त्या राजाच्या पराक्रमाचा इतिहास. हा वीर रस आहे, त्याच्यामुळे पोवाडा ऐकताना मन मनगट मस्तक मेंदू मणका मान आणि पाठीचा कणा असं काढून बसायचं नाही, सुरभावात बसायचं. महाराष्ट्रात जन्माला आम्ही पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. पहिलं भाग्य नरदेह मिळाला, दुसरं भाग्य भारतात मिळाला, तिसरं भाग्य महाराष्ट्रात मिळाला. जनखड देशा राखड देशा प्रणाम झाला माझा हा श्री महाराष्ट्र देशा. आणि त्या महाराष्ट्राच्या मुशीत आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या कुशीत 19 फेब्रुवारी 1630 खरी शिवशाही आणि खरी लोकशाही या महाराष्ट्रात अवतरली, राजांचा जन्म झाला. पण शिवपूर्वकालीन महाराष्ट्राची अवस्था काय होती, काय केलं महासाहेबानं आणि मग राजांचा जन्म कसा झाला, ऐकूयात. नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला मुक्कामी भातकुळ गावाला पूर्ण चढून शहरी साधाला शाहीर कडे
जवानाला लढणाऱ्या नऊ जवानाला हाती आज घेऊन लेखणीला हाती आज घेऊन लेखणीला शाहीर कल्याण गातो महाराष्ट्राच्या मातीला पडलेले एक सत्य स्वप्न माझ्या राजांच्या जन्मापूर्वी कशी होती या महाराष्ट्राची अवस्था ऐका माय मौल्यानो. बरा दिवसा स्त्रियांच्यावरती अत्याचार होत होता. अरे हा तरुण आमचा दिशाहीन झाला होता. शेतकऱ्याला न्याय नव्हता. अरे देवाधिकाची विटंबना केली जात होती. साधू संतांची अवहेलना केली जात होती. या ज्ञानोबा तुकोबांच्या या साधू संतांच्या महाराष्ट्रात माझ्या वेळेला राजा शिंदखेड माझ्या लखोजीराव जाधवांचं गाव माझ्या जिजाबाईंचं माहेर काय झालं रंगपंचमीचा सण आहे. आणि या सणासाठी मालोजी राजे भोसले यांना लखोजीराव साधवांनी बोलावलं. आणि मालोजी राजे आपल्या मुलाला घेऊन वाड्यामध्ये आले. लखोजी रावानं त्या मुलाला हाताला धरलं आणि आपल्या मांडीवरती बसवलं आणि विचारलं त्या मुलाला. काय विचारलं? मांडीवर शहाजी बसलेला. नाही सहन झालं जी जाला जी मोठे घेती शाहजीला घेती शाहजी राज राजी घेती शाहजी राज राजी घेती शाहजी राज राजी. मांडीवरल्या बाळाला लखोजी रावण विचारलं, बाळा काय नाव तुझं? मांडीवर बसलेल्या बाळानं उत्तर दिलेलं आहे, माझं नाव शहाजी. लखोजीच्या मांडीवर शहाजी लहान होते बसलेला आहे हे पाहिलं. वाड्याच्या चौकात खेळणाऱ्या मुलीनं आणि त्या मुलीचं नाव आहे जिजाऊ साहेब. शहाजीराजी लहान होते, महासाईबाई लहान होत्या. पूर्वीच्या काळी लहानपणी लग्न लावली जायची. लहान होते पण जिजाबाईने पाहिलं आपल्या बापाच्या मांडीवर कोणीतरी बसलेला आहे. जिजाबाईला राग आला. जिजाबाई पळत आल्या आणि मांडीवर बसलेल्या त्या शहाजीला चिमटे घेतले. ए उठ 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 माझ्या वडिलांची मांडीवर उठ.
पण मांडीवर बसणारे सुद्धा शहाजी काही कमी नव्हते. जिजाबाईकडे पाहिल्याने सांगितलं, हे का चिमटे घेतेस, नाही उठणार मी. जिजाबाईने डोळे वाचले आणि सांगितलं, अरे ज्याच्या मांडीवर तू बसलाय ना तो माझा बाप आहे. शहाजी म्हणाले, बाप आहे तुझा, महासेल, नाही उठणार मी. लहान मुलं हट्टी असतात, नाही उठणार, नाही उठणार, नाही उठणार, नाही उठणार. जिजाबाईच्या समोर एक ताट होतं, ताटामध्ये गुलाल होता. जिजाबाईने काय केलं, असा मुठी भरून गुलाल घेतला, शहाजीच्या पाठीमागच्या बाजून आल्या आणि समोरून सगळ्या चेहऱ्याला गुलाल लावला आणि गेल्या पळून. ते डोळे चोळण्यामध्ये 2-3 मिनिटं गेले. नंतर जिजाबाई पाहिलं आणि शहाजीलाही राग आला. ते लहानच होते, गुलालाचं ताटच उचललं. महाराज, जिजाबाई पुढं, शहाजी मागे, जिजाबाई पुढं, शहाजी मागे, पकडलं, पकडलं आणि अख्खं गुलालाचं ताट जिजाबाईच्या डोक्यात पालथे. आणि त्यांची ही चाललेली मस्करी, त्यांची चाललेली ही चेष्टा मालोजी राव आणि लखोजी रावानं पाहिली. लखोजीराव म्हणाले, मालोजी राव रंग म्हणजे मी दसर आहे, गुलाल उतरलेलाय. मालोजी राजे म्हणाले, लखोजी राव, जिजाऊचा आणि शहाजीचा जोडा कशा वाटेल? लखोजी राव म्हणाले, माझ्या मनातलं जरूर बोललात, पण आमची जीव जर तुम्हाला पसंत असेल तर शहाजी राजाला देऊन टाक तो जिजाबाई. मालोजी म्हणाले, हे तर माझं भाग्य आहे, जिजाऊ सारखी सून माझ्या घरी येणं म्हणजे आनंदी आनंद आहे. मग काय ठरवायचं? ठरलं. आणि दिवस कोणता होता? रंगपंचमीच्या सणाला. तयारी झाली, मंगलवाद्य वाजायला लागली, दारामध्ये मंडप सजला. सुभाषिणीची धावपळ चालली, इकडून तिकडे, तिकडून इकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे. महिला मंडळाची धावपळ चालली. लग्न आहे, लग्न आहे, लग्न आहे. कुणाचं? कुणाचं? लखोजी रावाच्या मुलीचं लग्न आहे, राजाच्या मुलीचं लग्न आहे. आनंदी आनंद झाला. बस अख्ख्या गावामध्ये, अख्ख्या त्या परिसरामध्ये लखोजी रावाचा दबदबा होता. भोसल्यांची सून जिजाऊ साहेब होणार होत्या. बस लग्न समारंभ आनंदानं होऊ लागला. दारामध्ये मंडप सजला होता, सनई वाद्य वाजत होती, चौघडा वाजत होता. मालोजी राजे आणि लखोजीराव सगळ्यांचं स्वागत करत होते. शहाजी आणि जिजाऊ मासाहेब आता विवाहस्थळी आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद होता. लग्न त्यावेळेच होतं, पण मंगलाष्टक मी गायलं होतं. काय माणसं म्हणते, काय गप्पा म्हणते महाराज त्यावेळेला? पण डोळ्यापुढे चित्रपट घेतल्यावर दिसतं की नाही कसं होतं माझ्या मासाहेबांचं लग्न? वर्णन आहे. कन्या बागडली घरी घरी माहेराची आठवण, अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान, अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान, अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान.
माया अश्रू भरली नयनी, छोट्या भावासाठी तिचा कंठ आला होता अक्षरदा प्रेमान शुभ मंगल सावधान, अक्षरदा प्रेमान शुभ मंगल सावधान, अक्षरदा प्रेमान शुभ मंगल सावधान। आज खरंच माझ्या पिंपळस रामाचे आणि आमचं मित्रमंडळ आणि सगळी मंडळी तुम्ही हे पाहून आज असं वाटायला लागलंय की दोन तासात काय महाराज सांगू। आपली निश्चित जेवढी योग्यता नाही, पण या सर्व महामानवांच्या आणि माझ्या राजांच्या आणि बाबांच्या आशीर्वादानं सांगतो, एवढा जर आमच्या शिवतेज मित्रमंडळ किंवा आयोजक नियोजक प्रायोजक आणि संयोजक एवढे जर उत्साही असतील ना, तर माझीच इच्छा झाली की पिंपळसमध्ये एका दिवसाचा पोवाडा नको। तुम्ही रामायण ऐकलं, तुम्ही भागवत ऐकलं, पण या तरुणांमध्ये देशभक्ती जर हसून भरायची असेल तर पिंपळस रामाचे या ठिकाणी एक सात दिवसाची राजा शिवछत्रपतीची कथा करायची माझी इच्छा आहे आणि होईल होईल। त्या दिवशी महाराज आम्हाला पूर्ण करणार आहे, तारीख वार वेळ कशी राजे पुढे पुढे गेले, शिवजन्माच्या पूर्वीपासून राज्याभिषेक भव्य दिव्य, आता किती सुंदर आमच्या तरुण मंडळींनी आतषबाजी केली, किती सुंदर वाटला, असे प्रसंग त्या कथेमध्ये असतात। असो, महाराजांची आज्ञा, पांडुरंगाची कृपा, बाबांची कृपा झाली आणि आमच्या तरुणाला प्रेरणा मिळाली, ते जरूर आपण करूया, चला पुढे। आणि अशा रीतीनं सासरी आल्या। आता ऐका जाधव भोसले आणि खंडागळे ही तीन घराणी त्यावेळेला मराठी, पण ही तिन्ही घराणी मोगलांकडे होती नोकरीला, कोणी आदिलशाहीकडं कोणी निजामशाहीकडं, बस दहा पाच गाव जागिरी, आणि त्याच्यामध्ये तर स्वतःला धन्यता मांडणारी त्यावेळेला ही घराणी होती। जिजाबाई आल्या आणि यांच्यामध्ये पहिली क्रांतीची ज्योत जर कोणी पेटवली असेल तर ती राजमाता जिजाऊ साहेबानं पेटवली। आणि मग त्यांना मान दिला होता, मान कशाचा, होशव्याला मान घोड्याचा, हत्तीचा मान खंडागळ्याला, मान खंडागळ्याचा हत्ती पिसळला, संताची गेला धरण्याला, गेला धरण्याला, हत्ती पिसळला। आणि मग समोर जर कोणी आलं त्याला थरत मारत होता, कोणा पायाखाली चिरडत होता, ते बेधुंद बेभान झालेलं ते हत्ती विचार कोणाचा करत नव्हतं, काही समोर दिसलं की थरत मारायचा, पायाखाली तुडवायचा, गदारोळ चालवला, याला काबूत आणलं पाहिजे, नाही तर हा मदमस्त हत्ती काही करील, म्हणून एका सरदारानं समिशर काढली, त्या सरदाराचं नाव आहे सपकन तलवार बाहेर काढली, त्या सरदाराचं नाव आहे संभाजी भोसले।
तिपडे संभाजीने तलवारीवरती हात ठेवला आणि संभाजी त्या हत्तीच्या मागे, हत्ती पुढे संभाजी मागे, हत्ती पुढे संभाजी मागे. आणि थोड्याच वेळात संभाजीला प्रति आव्हान एका सरदारानं दिलं. काय संभाजी भोसले, अरे वा ताकद आजमवण्याचा प्रयत्न दिसतोय ती हत्ती बरोबर. अरे जा हत्तीला काबूत आणणं, त्याला शांत करणं हे भोसल्यांना जमणार नाही, ते फक्त आम्हीच करू शकतो, कोणी नाही दुसरा. संभाजी राजाचा हात तलवारीवरती आहे, लक्षपूर्वक ऐका माय बापा. शिवरायाचा इतिहास ऐकतो, थंडी असू द्या, पाऊस असू द्या, उन्हाळा असू द्या, पण राजांचा संवाद ज्यावेळेला आपण सादर करतो ना, तो तेवढ्या आत्मीयतेने आल्याशिवाय तुमच्या हृदयापर्यंत तो संवाद पोहोचू शकत नाही. त्याच पद्धतीनं गावं लागतं. आणि पोवाडं म्हटलं की हाल होतात महाराज, काय सांगा तुम्हाला, काळी चार मध्ये गावं लागतं, त्या पट्टीतच तो आवाज काढावा लागतो, त्यालाच पोवाडा म्हणतात. कीर्तन जमतं दोन मध्ये, पण पोवाडा नाही, विरस आहे, तो त्या पट्टीतच सादर केला पाहिजे. त्याच्याशिवाय आमच्या अंतःकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, या देशाची संस्कृती किती महान आहे हे लक्षामध्ये येत नाही. त्याच्यासाठी अंतर्मनातूनच तो पोवाडा सादर करावा लागत असतो. विचारलं आमच्याशिवाय कोणी नाही, तलवारीवरती हात मागे पाहिलं, आव्हान देणाऱ्या सरदाराचं नाव आहे दत्ताजी जाधव. आणि दत्ताजीला पाहिल्यानंतर संभाजी भोसले हसले आणि म्हणाले, दत्ताजी तू आहेस? आणि भोसलेला भान करतोय, अरे जा, हे काम फक्त भोसल्यांचं आहे, जाधवांचं नाही. अरे मग कशाला त्या मुक्या जीवाच्या मागे लागलायस भोसले? अरे हिंमत असेल ना, आपल्या दोघांची होऊन जाऊ दे, काही गरज आहे? ठीक होत, अरे जाऊ दे हत्ती गेला तर दोघांची उदाऊ दे, बघूया कोण श्रेष्ठ आहे. एका बाजूने दत्ताची, दुसऱ्या बाजूने संभाजी भोसले, लढायला सुरुवात झाली. आणि मग दत्ताजीवर वार त्यांनी केला. संभाजीच्या जबर हल्ल्याला, संभाजीच्या जबर हल्ल्याला दत्ताजी पडले धरणी, पडले धरणी आज आज, पडले धरणी आज आज, पडले धरणी आज आज. संभाजी भोसल्यानं दत्ताजीला ठार केलं. ऐका हे कळलं लखोजी जाधवांना, लखोजी जाधवांना कळालं, दत्ताजीला त्या संभाजीनं मारलं, डोळ्यात रक्त उतरलं लखोजीच्या, सब कंदल मार काढली शंभो. संभाजी भोसले कुठाय, कुठाय तो, कुठाय नरडीचा खोट हिंडीच्या ज्या, कुठाय तो? थुडकत थुडकत आले संभाजीला, कुठे तो संभाजी भोसले? सोडणार नाही त्याला, माझ्या मुलाला मारलं, दत्ताजीला मारलं, डोळ्यात रक्त उतरलं, करकरा दात खाल्ली, हाताच्या मुठ्ठी बळल्या. संभाजी काय वैर होत, मराठीच आपलीच माणसं आपल्याशी लढत होती आणि यांना एकत्रित करण्याचं पवित्र काम. तुम्ही जर एक झाला तर स्वराज्याचं सुराज निर्माण करू शकता रे. ऐका हे वैर थांबवा, हे स्फुल्लिंग पहिलं पेटवण्याचं काम माझ्या राजमाता जिजाऊ साहेबांनी केलं. जिजा माऊली गे तुला वंदितो मी अशी माय, खरंच होणार नाही, नाही होणार, नाही होणार. मुलाला धीर देणारी माय पाहिजे, मुलाला संस्कार करणारी माय पाहिजे. अरे अफजल खानासारखं संकट आलं त्यावेळेला महाराजांच्या जरी हृदयात धस्स झालं असलं, साक्षात यमराजाशी भेट घ्यायची आहे, पण त्याच वेळेला किल्ल्याच्या पायऱ्या, चार पाच पायऱ्या महाराज उतरले आणि माँसाहेबांना हाक मारली, शोभा माँसाहेब इकडे या. काय माँसाहेब? आपल्या लेकराच्या तोंडावर हात फिरवलास, काळजी करू नका,
देव तुमच्या पाठीशी आहे, आई चित्तंबीची कृपा आणि आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। अफजल खाना मारून तुम्ही विजय होणार माझा आशीर्वाद आहे, आणि माझं मन सांगते तुम्ही जिंकणारच आहे, जिंकणारच। पण तरीही जर काही बरं वाईट झालं चिंता करू नका राजे, तुमच्या पाठीशी शंभो राजेला गादीवर बसवीन आणि स्वराज्याचा कारभार करील। अशी माय, अशी माय। काय म्हटलं असेल शिवरायाला? सांगितलं आऊ साहेब तुमचा आशीर्वाद हा सिर सावंग्य आदेश म्हणून काम करील, आणि पुन्हा तुमच्या दर्शनाकरता तुमचा शोभा राजा येईल, इतका आत्मविश्वास। अशी माय पाहिजे। तशी या लोकांच्या सुद्धा अंतःकरणात आत्मविश्वास भरण्याचं काम जिजाबाईने केलं। दोन प्रेतवाड्यामध्ये पडली होती, लखोजीला संभाजीला मारलं, हे पाहिलं वाड्याच्या गच्चीवरून माझ्या जिजाबाईनं, माँसाहेबांचं मन भरून आलं। आई जगदंबे जगदंब जगदंब जगदंब, आई जगदंबे, हे देवानो किती दिवस हे चालणार आहात? अरे देवानो किती दिवस तुम्ही दरवाजे बंद करून बसणार आहात? किती दिवस तुळजापूर भवानी दार उघड बये, पंढरपूर निवासिनी दार उघड बये, कोल्हापूरची महालक्ष्मी दार उघड बये, दार उघड बये, दार उघड। महासाहेबांची हाक आस म्हणतात दुमदुमली, एवढी दुमदुमली, एवढी दुमदुमली कि पंढरीचा पांडुरंग विटेवरती डोलायला लागला। चेतूरच्या खंडेरायानं बेल भंडा उधळला, आई तुळजा भवानी सिंहासन सोडून बाहेर आली, दार उघड आई दार उघड। दोन प्रेत, एक संभाजी आणि एक दत्ताजी, विचारतो मी तुम्हाला बालकांनो कुणाची होती प्रेत आणि काय होतं या दोघांचं माझ्या महासाहेबाशी नातं सांगतो। संभाजी जाधव, संभाजी भोसले जिजाबाईचे दीर, आणि दत्ताजी जाधव जिजाबाईचे भाऊ। काही तरुणाला प्रश्न पडला असेल, आणि पडलाच पाहिजे, आणि ती शंका विचारलीच पाहिजे। महाराज संभाजी भोसले तर महाराजांच्या मुलाचं नाव संभाजी आहे, पण अजून तर राजांचा जन्मच तुम्ही सांगितला नाही, मग हे संभाजीराजे कोण? ऐका, हे संभाजीराजे जिजाबाईचे दीर, शहाजीराजांचे भाऊ। इतिहासामध्ये अशा तीन संभाजीराजांचा उल्लेख आलेला आहे, तीन आहे, त्यापैकी हे जिजाबाईचे दीर ज्याला लखोजीनं मारलं। त्यावेळेला काही दिवसाचा काळ गेला, माँसाहेबांनाही मुलगा झाला शिवरायाच्या रूपानं, आणि ज्यावेळेला शिवरायानं मुलगा झाला, सईबाईला पुत्र झाला, त्यावेळेला जिजाबाई शहाजी राजाला म्हणाल्या, अहो काय मला भाऊजींची आज खूप आठवण येते। भाऊजींची म्हणजे कळले नव्हता संभाजीराजांची, मला भाऊजींची खूप आठवण येते, मला असं वाटतं शिवरायाच्या मुलाचं नाव आपण संभाजी ठेवावं, आपल्या दिराची आठवण म्हणून शिवरायाच्या मुलाचं नाव जिजाबाईनं संभाजी ठेवलं। आता इथेही ऐका तरुणांनो, शिवाजी महाराज छत्रपती आहे पण धर्मवीर नाहीये। शिवराय छत्रपती आहे पण धर्मवीर नाही, धर्मवीर आहे संभाजी भोसले। सिंहाचा छावा शिवाजी राजांचे सुपुत्र शिवराय छत्रपती झाले तर माझे शंभूराजे धर्मवीर झाले, धर्मासाठी प्राणार्पण करणारे झाले, चुकला नाही वाकला नाही असा मराठी बाणा पाठीवरती थापटाकुनी तुम्ही फक्त लढ म्हणा। देवदेश धर्म के नाम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभो राजा था, ते शिवपुत्र संभाजी। पण इथले आठवण म्हणून नाव ते ठेवलं। चला पुढे, आणि मग गोंधळ्याला बोलावलं, दिवीला नमस केला, मला एक बाळ दे, आणि मग नाही तर आता हिंदू धर्माला, हिंदू धर्माला जिजाबाई बोलती आमचेला, एक बाळ द्यावा गे मला, दैत्याचा नाश करण्याला देवी समोर कदर बसविला, आई भवानी पावन अवसाला, पावन अवसाला जय राजे।
एक बाळने मला जिजाबाईने काही केलं पूर्वीचा काळ होता. बोलावून घेतलो गोंधळ्याला, बोलावून घेतलो गोंधळ्याला, घेतलो गोंधळ्याला, घेतलो गोंधळ्याला, घेतलो गोंधळ्याला. देवीचा जागर करण्याला गोंधळी गडावर आला. गोंधळी काय बोलला, काय बोलला, काय बोलला. गोंधळी बुवा निघून गेला, मा साहेबांनी सन्मान केला गोंधळ्याचा, गोंधळी निघून गेला. काही दिवसाचा काळ लुटला गेला. जगदंबेने प्रसाद दिला होता, काही दिवसाचा काळ लुटला आणि मा साहेबांना आता डोहाळे लागले. शिवाजीराजे जवळ येतात, बायकोला विचारलं, राणी साहेबा आम्हाला कळालंय डोहाळे लागले, खरं आहे का? जिजाबाईने आपल्या पायाकडं पाहिलं आणि बोलायला लागल्या, हो. अरे वा, आम्हाला आज आनंद झाला. मग तुम्हाला काही खावस्य वाटतंय का? डोहाळे लागल्यानंतर महिला मंडळाला काही काही गोष्टी खाव्याशा वाटतात. मग कुणाला दही आवडतं, कुणाला तूप आवडतं, कुणाला शिरा आवडतो, कुणाला लाडू आवडतात, कुणाला कबट आवडतं, कुणाला चिंच आवडते. अहो काही काही तर मातीच खात्या. आम्हाला डोहाळे लागली. अशी खाणीची डोळी माझ्या मा साहेबाला नाहीये. आणि शहाजी राजाकडं असे होती, महाराज हो काय आवडतं तुम्हाला? काही नको मला. ही शालीनता पूर्वीच्या माता मावल्यांमध्ये होती. पूर्वीचं वेगळं वातावरण होतं, पुरुषांनी रुबाबानं बोलावं आणि स्त्रियांना नम्रतेनं बोलावं. आता ट्रॅकच चेंज झाला. बायको कशी करते, नका जाऊ इथंच राहतो म्हणतो. ओके बाई, कोण हातातलं काम टाक काय काय नाही नाही म्हणजे आज आज नेमकं काय आहे तुम्ही काय सांगा ना. मला असं वाटतं आज मकर संक्रांत आहे. हाय ना मग बायकोवर का? हाय ना मग. नाही नाही मी म्हणतो आज मकर संक्रांत आहे, काय करायचं? नाही म्हटलं पूर्णाची पोळी वगैरे आज होईल ना, पण ही घेऊन या ना यादी किराणा दुकानातून सामान लागण ना केळायला. पिशवी घेतो बाहेर येतो परत आतमध्ये, काही गरज घ्यायची नाही महाराज, लक्षामध्ये घ्या. कारण तुम्ही सामान्य नाही आहात. जगदंबेचा अवतार मी आता गायला ना, सामान्य नाही माझ्या मावल्यावर. आणि तुमची गरज आहे तशी माझी मा आहे. जिजाऊ शहाजीराजेने विचार, राणी साहेब काय आवडतं? मागा डोहाळे लागले. काय मागितलं जिजाबाईन? तुमचा पोशाख हवा आम्हाला, पोशाख हवा आम्हाला. राजाने
भाऊजीराव आले होते स्वारी करायला. या म्हाताऱ्याच्या डोक्याचा रागच गेला नव्हता. सोडणार नाही म्हणे आता जावयाला सुद्धा. जावयावर स्वारी करायला आले. जिजाबाईने शहाजीराजाला काय मागितलं? तुमचा पोशाख हवा मला. पोशाख राजाने दिला, कमरेला शिला बांधला, तिने टोप घातला डोक्याला, तलवार होती कमरेला, खबरदार शब्द उभा. वडिलाला जिजाबाई म्हणाल्या, लखोजी राव माझ्या कुंकवावर स्वारी करायला आला असाल, अगोदर माझ्याशी दोन हात करावे लागतील तुम्हाला, आणि मग माझ्या कुंकवाला हात लावता येईल. जिजाबाईकडे लखोजीरावानं पाहिलं आणि हातातली तलवारच गळून पडली. माझी मुलगी आहे, माझी जीव आहे, परी क्षमा कर तुझ्या बापाला. अगं साठी बुद्धीनाटी यालाच म्हणतात. मी चुकलो, मला माफ कर. आबा का धरलं वैर इतक्या दिवस? का न एक झाला ताबा तुम्ही सर्व? का केली साखरी त्या मोगलाची? का केली? परी आता चुकलो म्हटलो ना, माफ कर ना तुझ्या बापाला. आबा ठीक आहे आबा, तुम्ही माझी माफी नाही मागायची आबा. फक्त एकच सांगते आबा, बाळ झाल्यानंतर तुम्ही यावर का बा या. लखोजीरावानं पुन्हा आपल्या मुलीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं आणि लखोजीराव म्हणाले, पोरी येईल 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 नातवाचं तोंड बघायला. ऐका बर का माय बापा, येईल मग नातवाचं तोंड बघायला. या बा हो, पण जगलो वाचलो तर येईल, नाहीतर आज भेट झाली, आज तुलाही आणि होणाऱ्या बाळालाही आशीर्वाद देतो. येतो बोरी. लखुजराव गेले आणि तेच झालं. पुन्हा या माय बाप लिंगीची भेट झाल्याची नोंद इतिहासामध्ये नाही, याच कारण सांगतो. राखी पौर्णिमेला संभाजीनगरच्या जवळ संभाजीनगरच म्हणतो आणि त्यातल्या त्यात उद्या लातूरमध्ये आहे आणि दुपारी उस्मानाबाद मध्ये थांबायचं आहे. पण मी उस्मानाबाद कधी म्हणत नाही, तिकडे धाराशिव म्हणा, उस्मानाबाद नाही, ते खरं धाराशिव आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रभू रामचंद्रजीच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे, हे गाव आहे, हा नाशिक जिल्हा आहे. आण बाण आणि शान खऱ्या अर्थानं हा नाशिक जिल्हा आहे, पवित्र भूमी आहे, लक्षामध्ये घ्या. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राजकीय अशी उज्ज्वल परंपरा लाभलेला हा जिल्हा आहे. आणि म्हणून तेच संभाजीनगरच्या जवळ असणाऱ्या दौलताबाद किल्ल्यावरती घडलं. राखी पौर्णिमेला या मोगलांनी कपटाचा डाव केला. लखोजीराव जाधव, असलोजी जाधव, रघोजी जाधव, त्यांचा एक नातू होता, त्याचं नाव होतं यशवंतराव, यांना राखी पौर्णिमेच्या दिवशी या मोगलांनी कप्तान बोलावलं आणि देवगिरीच्या किल्ल्यामध्ये लखोजीच्या स जिजाबाईच्या भावाची अमानुष हत्या केली. या देवगिरीच्या किल्ल्यात आणि आपल्या बापाची आणि आपल्या भावाची झालेली हत्या ऐकल्यानंतर मासाहेबाचं हृदय भरून आलं, डोळे पाण्याने टपटपले. आबा काय ऐकलं या कानाने आज? तुमची हत्या, माझ्या भावाची हत्या. आबा याचा बदला घेईन, याचा बदला घेईन, आम्ही नाही सोडणार त्यांना. आणि त्याच्यासाठी आता वाट होती, महाराष्ट्र पाहत होता वाट, काय होईल कसं होईल. तारीख जवळजवळ येत होती, 9 महिने 9 दिवसाचा काळ जवळ आला होता.
आता त्याच्यात एक सांगतो, आपल्या आम्ही ज्या आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो नगर जिल्ह्यामध्ये, त्याला एक परंपरा लाभली होती, पण थोडेस काही 4-5 दिवसाचा कालावधीनं हुकलं ते काम. कोणतं काम? 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी जुन्नर तालुका, जुन्नर पासून 3 किलोमीटर अंतरावर दक्षिण बाजूच्या शिवनेरी किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला. ओके, पण त्याच्या अगोदर 3 दिवस घ्या, 19, 18, 17 म्हणजे 16 तारखेला, 16 फेब्रुवारी 1630 या दिवशी महासाहेब कुठे होत्या माहिती आहे? 16 फेब्रुवारी 1630 महासाहेब होत्या अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात, आणि संगमनेरच्या जवळ एक पेमगिरी नावाचा किल्ला आहे, या किल्ल्यामध्ये होत्या. म्हणजे अजून 3 दिवस जिजाबाईचा मुक्काम जर नगर जिल्ह्यात झाला असता तर छत्रपती शिवाजीराजेच्या जन्माची नोंद पुणे जिल्ह्याऐवजी नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर झाली असती. पण त्यावेळेला तो किल्ला मासाहेबांच्या करता शहाजीराजांना असुरक्षित वाटला असावा. तर्क आहे, मला पुरावा बघायचा आहे. असुरक्षित वाटला म्हणून मासाहेबाला घेऊन शहाजीराजे त्यांनी रवानगी जिजाबाईची शिवनेरी किल्ल्यावरती केली आणि झाली सुरुवात. महाराज 9 महिने 9 दिवसाचा काळ आता झाला. जिजाबाई शिवनेरी किल्ल्यावर रात्रीची वेळ, मासाहेबांच्या पोटात दुखायला लागलं आणि प्रसूती करण्यामध्ये ज्या तरबेज महिला होत्या, आताच्या डीजीओ गायनॉलॉजिस्ट अहो तशाच हो, आता तरी 90% सिझर करतात, पण त्यावेळेला सुरक्षित प्रसूती करणाऱ्या त्या म्हाताऱ्या त्या दाई, अरे वा, मासाहेबाला घेऊन त्या खोलीमध्ये गेल्या. हो रात्रीची वेळ, मासाहेबांच्या पोटात दुखायला लागलं, एक एक क्षण आता जवळ येत होता. जिजाबाई तळमळ करत होत्या, रात्र कठीण चालली होती, गळावर कसलाही आवाज नव्हता. इथं जर माझ्या एखादी बहीण आली असेल, मी तुमचा भाऊ या नात्यानं सांगतो बरं का, ऐका, ज्या माईच्या पोटात बाळ असेल ना आत्ता, आणि अशी जर एखादी माय जर पोवाडा किंवा कीर्तन ऐकायला आली ना, त्याच्यासारखं भाग्य नाही. कारण पोवाडा जर महाराजांचा ऐकला तर जन्माला येणारी संतती निश्चित शूर जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हे ऐका, मनाची गरज आहे आज. शौचालयाचं महत्व आज आम्हाला सांगावं लागतं, पण रायगडावरती महाराजांनी त्या काळात शौचालयाचं महत्व राजाला माहिती होतं. बोला, त्याला आज डोंगराच्या पायथ्या खालच्या विहिरीला पाणी नाही, पण महाराजांनी आज प्रत्येक किल्ल्यावरती तुम्ही जाऊन बघा, थंडगार पाणी आजही आहे. काय चमत्कार आहे, काय नियोजन आहे, शिवरायाची शिवनीती. मी रात्री एका कार्यक्रमात सांगितलं, शिवरायाची शिवनीती जर राज्यकर्त्यांना कळाली असती, शिवरायाची शिवनीती जर राज्यकर्त्यांना कळाली असती, तर कसाबसारख्या दहशतवाद्याची मुंबईवर हल्ला करायची हिम्मत स्वप्नातही झाली नसती. राजे त्याही वेळेला म्हणत होते, अरे समुद्र तट पक्का करा, समुद्र मार्गाने धोका महाराष्ट्राला देशाला आहे. नाही ऐकलं, किती वेळा घुसखोरी झाली, समुद्र मार्गानेच झाली, पण राजाच्या काळात एकही घुसखोरी नाही. बोला, ही शिवनीती. हे खरं शिवाजीराजांचं चरित्र आणि चारित्र्य आहे. आणि मग मी माय मावळ्याला सुद्धा सांगतो, जिजाबाईच्या खोलीमध्ये झोपायच्या ना, विश्रांती घ्यायच्या, शिवराय पोटात असताना ज्या बाजूला उसं करून झोपायच्या, हे काय आहे, वेगवेगळे संदर्भ येतात इतिहासामध्ये, त्या संदर्भाचं काय असतं, काहीला हे सत्य वाटतं, काहीला ते सत्य वाटतं, काही म्हणतात हे असं नाही, मग या सगळ्याचं थोडं थोडं अभ्यास करून काय करायचं, याचं आणि आपली वाट मधून काढायची, हे करावं लागत. कोणाला असत्यही ठरवायचं नाही की हे पूर्णपणे खोटं आहे तुम्ही केलेलं, असंही म्हणायचं नाही, पण त्याचा संदर्भ घेऊन पुढे चालायचं. म्हणजे महासाहेब काय करायच्या सांगू, ज्या बाजूला उसं करायच्या ना, झोपायच्या ना, संस्कार सांगतो. बरोबर महासाहेबाने डोळे उघडले की महासाहेबाला काय दिसायचं भिंतीवर, तुम्हाला सांगू का? भगवान कृष्णाचा
बालपणीचा दही खातानाचा फोटो मासाहेबाच्या पुढे दिसायचा. आणि असंही एक प्रयोग करा, तुमच्याकडे जर गाय असतील तर गावरानच नाही ते बिचारे त्या जर शिगायलं बी ते वेळच त्या कृष्णाच. खरेला जर 2 रुपये बिचारे ती माय माऊली देत असेल तर तिलाही नाकारू नका ना. ऐका आता कधी ओरडत तर हा भाग वेगळा, ती तिला कमी पडलं का तिचं गीत काय स्वरात ओरडती महाराज ती, हा म्हणून तिलाही नाकारू नका. आजही गोठ्यामध्ये तुम्ही भगवान कृष्णाचा फोटो लावा आणि धार काढायला बसा. हा त्या गायीची अशी धारणा होती जसा कृष्ण धार काढतो. आता आपण कृष्ण आहे आपण विचार करतो आज काय लिटर भाव मिळेल, पण ती भावनाच्या पुढे कृष्णाचा फोटो पाहिला की एक अंतकरण श्रद्धायुक्त व्हायचं. आणि रात्रीची वेळ एक एक क्षण आता जवळ येत होता. जिजाबाई तळमळ करत होत्या. रात्र गेली, रात्र गेली, दिवस उगवला आणि सूर्याची सोनेरी किरण पृथ्वीवरती पडली. दिवस आता वरती 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 यायला लागला होता आणि किल्ल्यातून एक बाई परत येते, सांगू लागते, अहो अहो ऐकलं का काय झालं, राणी साहेबाला मुलगा झाला. आनंद झाला महाराज. आणि एक सांगू, राजांचा जन्म झाला आणि शिवनेरी किल्ल्यावर खरी शिवशाही आणि लोकशाही अवतरली. कशी शिवकाळात नांदत होती, शिवजन्माचा 16 साला करता नका जोरदार टाळी वाजला. या गीताला 7 टाळी वाजला. सगळे माय माऊल्या मित्र शिवकाळात नांदत होती आणि सुखात सारी प्रजा. हे सुखात सारी प्रजा, हे हे म्हणून म्हणती शिवाजी माझा. Yeah.
आणि पाळणा गायला. आता महिला मंडळाने माझ्या मागे पाळणा म्हणायचा. दोन तीन मुली तुम्ही स्टेजवर या. सगळ्यांचा जन्म झाला पाळणा म्हणा सगळ्यांनी. वा 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 सई बाई इकडं बघ म्हणा. मी पुढे म्हणतो पाळणा म्हणा. मी आमच्या सगळ्या भावांना विनंती आहे तुम्ही शिवळेरीवरती साजरा झाला आणि मग पहिल्या दिवशी पहिला प्रकार मोठे नि म्हणा. लेकर उठले स्टेजवर आले. हा लाजू नका. पहिल्या दिवशी पहिला प्रकार सगळे म्हणा. बर ताळी वाजव तरुण मंडळी. हा भाऊजी घ्या आता. साक्षात शिवान धरला अवतार. साक्षात शिवान धरला अवतार. साक्षात शिवान धरला अवतार. सोळ्यांनी पाहून हा चमत्कार. सोळ्यांनी पाहून हा चमत्कार. आश्चर्य करते नारी आणि नर तुम्हाला दुरे. आश्चर्य करते नारी आणि नर तुम्हाला दुरे. असा राजा महाराष्ट्राच्या मोशीत आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या कुशीत जन्माला आला. आणि हीच खरी महाराष्ट्राची आन बाण शान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान. छत्रपती शिवाजी महाराज राजांचा जन्म झाला आणि मग आनंद झाला बघा सर्वाला.
धन्यवाद. हे आपल्या समोर एक सुंदर अशी या जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी कवाली सादर करत आहेत आपण. खुद बुरा हो जाएगा और ये माटी का पुतला किसी दिन माटी में मिल जाएगा. बुरा देखने में गया मुझसे बुरा नहीं कोई समझो पहले तो ये जिंदगी एक किराए आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करून ऐकूयात पुढील पोवाडा. आपण मंडळीचं पुन्हा एकदा स्वागत करतो. निसाका मित्रमंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाला 101 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. आणि सहारा मित्रमंडळ आनंदनगर यांच्या वतीनं भाऊसाहेब पगारे, नाना त्रिभुवन यांनी 200 रुपये दिले आहे. त्यांचंही मनापासून स्वागत, मनापासून धन्यवाद. या ठिकाणी इमारत दिसायला किती जरी सुंदर असली, इमारतीचा पाया जसा महत्वाचा, तसे माझ्या पोवाड्याला साथ देणारे सहकारी कलाकार शेडगाव राहुरी, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे दुसरे ढोलकी वादक श्री प्रमोद दळवी, त्यानंतर आमचे अहमदनगर जिल्हा शोभ हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज मनाळदाजी या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर माझे शिष्य शाहीर अक्षय डांगरे या ठिकाणी आहे. आणि या कार्यक्रमाचं संगीत संयोजन माझे पुतणे सचिन काळे पाटील आणि आमचे बाबासाहेब वडणे. आणि खरोखर आणि आणि व्यवस्था एकदम छान. आणि आज 3 राष्ट्रपुरुष आणि 1 संत महात्मा व्यासपीठावर या विचार मंचावर आहे आणि म्हणून त्यांच्या साक्षीनं आज हा शिवजन्मोत्सव शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून राजे वाढले, राजे जगले, राजे यांच्यावरती प्रेम आतोनात त्या काळातील मंडळीने केलं. राजांचं नावच महासाहेब असं ठेवतात की त्यामध्ये ब्रह्म आलं, विष्णू आलं, महेशही आलं, तिन्ही आले. त्या नावाचं सामर्थ्य असं आहे सी शिकणे, वागणे, जी जिंकणे, ते नाव शिवाजी.
तस आम्ही काही काही नाव ठेवतो, आजही आता सप्ताह झालं ना, एखादं तरी ज्ञानेश्वर असलंच वा आपल्या गावात, मग ज्याचं ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे पहा त्या नावाचं सामर्थ्य काय आहे. 750 वर्षानंतर सुद्धा ज्याचं नाव ज्ञानेश्वर असतं ना त्यांना लोक काय म्हणतात, काय म्हणतात, 7 दिवस काहीच ऐकलं नाही, काय म्हणतात, माऊली, मा मानवता, उदारता, ली लीनता, त्याला म्हणतात माऊली, लक्षामध्ये घ्या. म्हणून नावात सामर्थ्य आहे. मी तरुणाला एक विनंती करतो बरं का, सगळी शिवभक्त मंडळी आहे म्हणून तुम्ही एक करा, उदय पोस्ट व्हायरल करायची हो ना धिंगाणा, तुम्ही म्हणतात महाराज काही सांगायला लागले, भडकायला लागले का, भडकण्यासारखीच व्हायरल नाही. मी तर नेहमी सांगत असतो, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकण्यापेक्षा सर्व अखंड समाज एक कसा राहील अशा पोस्ट व्हायरल करा. पोस्ट कोणती व्हायरल करायची तुम्हाला सांगू, कोणती पोस्ट व्हायरल करायची तुम्हाला सांगू. आजही महाराष्ट्रात ज्यांची मी जयंती करतो ना, महाराष्ट्रात शिवाजी नावाची बिडी मिळते हे दुर्दैव आहे. आमच्या राष्ट्रपुरुषांची आणि संतांची नावं कुठल्याही व्यसनाला देऊ नका, हे चांगलं एक वाईट आहे हे बंद झालं पाहिजे. हे काम तरुणांनो तुम्ही करू शकता, लक्षामध्ये घ्या. आता आपल्या नावाला कोण महाराजांच्या मी करत आहो, लक्षामध्ये घ्या. मग एवढ्या वर्षात आता कोण कोणाची जयंती पुण्यतिथी करत सांगा बरं, आपली होईन की एवढे दिवस आपली जास्तीत जास्त दावा. त्याच्यानंतर कोणी आपल्याला विचारितो नाही, कोणी आपल्याला पुसतही नाही, लक्षामध्ये घ्या. काय करता नावाला तरी काय करता, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावं. चांगल्याच नाव घेतलं की पुण्य प्राप्त होत. आता आपल्या नावाला कोण खाते, मी सांगत असतो आपली नावं ठेवायला आहे की नाही. हा आपली नाव लय भारी, नाव गंगाधर आंघोळ नाही मैना भर, आंघोळ नाही मैना भर, महिला मंडळ तुम्ही नका असू, यांची नाव तर लय भारी. रोज दुसऱ्याचे भांडणं मुद्दाम घरी आणती, एकदा जेवायला बसते म्हणजे 4-4 भाकरी हंती, नाव सुलोचना, डोळ्याचा पत्ता नाही पाहती मुंबई पुणा, आणि कोण खात या सुलोचनाला. तसं माझं नाव काय कल्याण, ठीक नाही, चांगलंय ना, बरा कशीवर माझ्या नावावर आहे ठाणे मुंबई कल्याण. आता नाव चांगलंय पण आडनावाने घोळक्याला दिसायला, आडनाव काळे दिसायला गोरे, आणि काहीचं आडनाव गोरे त्यांना दिवसा बॅटरी घेऊन पाहावं लागत. गोरे पाटील कुठे बसले पाहण, काय करतात त्या आडनावाला, आम्ही शरीरावर कितीतरी आडनाव तयार होतात, काय आडनाव अशी वजनदार आडनाव. काल माझाच ज्याच्या हाताने सत्कार होता ना, अनाउन्समेंट केली खपके पाटील स्टेजवर या, मी म्हटलं आपलं खाली चला, काय आडनाव महाराज लक्षात ठेवा, अवघड आडनाव, अहो या शरीरावर कितीतरी आडनाव तयार होतात. तिथून सुरुवात करा, शेंडे हात लावला आडनाव झालं शेंडे पाटील, वा वा, थोडी खाली आली सगळे कोण बाजरी मधी पडत, काहीचे केस वाढले आडनाव केसबट, डोक्यात टोपी घातली आडनाव टोपे पाटील, वाऱ्याने टोपी उडून गेली बोडखे पाटील, समोरून आले कपाळे, त्याच्या खाली आले डोळस, शाइनिंग केली आंधळे, आणि डोळ्याची स्वच्छता नाही आडनाव चिपडे पाटील, त्याच्या खाली आले. आता काल एका ठिकाणी कार्यक्रमाला जाताना एक लग्न होतं, आता कीर्तनकार आणि शिवशाहीर दोन्ही भूमिका असल्यामुळं त्या लोक म्हणे महाराज तुमचा आशीर्वाद, म्हटलं ठीक आहे बा. मग अनाउन्समेंट झाली हरिभक्त परायण समाज प्रबोधन काळ शिवशाहीर कल्याण महाराज काळे वधूवरांना आशीर्वाद देतील. आता मला काय नवरदेव नवरीचे आडनाव माहिती नव्हते, पण काय आडनाव होते महाराज, नवरी कळले होते जीव खाली आणि नवरदेव कळले होते भूकेली, म्हणलं हे काय दुष्काळातून आले का. तिथून पुढे गेलो, एक जण म्हणे तिथं आशीर्वाद दिला आमच्याही लग्नात आशीर्वाद द्यायला चला, म्हटलं चला आता रस्त्याने चालता चालता. आता काय आडनाव होते दुसऱ्या लग्नातले काय सांगू तुम्हाला, नवरी कडली होती शेंबडे पाटील आणि नवरदेव कडले होते चाटे पाटील, चाटींच्या घरात काही दपट्टे मान कापी आडनाव. इथं आले काही पोटे काही पोट भरे, दादा झालं पोट फोडे, कोपरे मनगटे एक बोटे, गुडगे पोटरे घोटे तळपे, लंगडे पांगडे लुळे कुळे पायमोडे उतालाय, हे नाही पुरलं पशुपक्षी आणले कोले उंदरे
मांजरे डुकरे, ससे गाढवे, हरणे वहाग, लांडगे मोरे, चिमणी कावळे, पशु पक्षी संपले भाजीपाला, कारले कैदोडके, गवारे भेंडे, मुळे गाजरे, कांदे लसणे, कोथिंबीरे भोपळे. भाजीपाला संपला तर महिला मंडळाला विचारतो, किचन मधले भांडे आडनाव लस काही कारण आहे, पण काही काहीचे आडनाव तांबे, काही गाडगे, काही मडके, काही सुगडे, काही बोलके, काही खराटे आणि काही सराटे. पण एवढ्या बाबतीत आडनाव मारवाडी समाजाचे, त्यांचे आडनाव बरे असतात. त्यांचे आडनाव बिहाणी, मालपाणी, त्यांच्याकडं माल बी आणि पाणी बी. आम्ही मेलो गाड्या हो मरणाची ताणाताणी दिवसभर आणि ते अगदी माल पाणी. अहो ब्राह्मण मंडळी सुद्धा आडनाव भारी असतात, ते काय आपले नाहीत काय? हा ब्राह्मणाचे आडनाव भारी असतात. मी पुण्याला कीर्तनाला गेलो, पुढच्या खोलीत बसलो आणि आतल्या किचन रूम मध्ये दोन मैल एकमेकीशी बोलायला लागल्या. आता पुण्याचं बोलणं आणि आपल्या पिंपळचं बोलणं याच्यामध्ये काय आहे फरक आहे? पुण्याचं बोलणं कसं आहे? शुद्ध, पुढचा ऐकणारा बेशुद्ध. आणि ते एकमेकीला कसं बोलत होत्या? अग कल्याण महाराजांची जेवणाची व्यवस्था दाभोळकरांच्याकडे आहे का? दुसरी म्हणजे नाही बाई, आमच्याकडे नाही आहे. मी खाणविलकरांना विचारून येत आहे, आमच्याकडे नाही आहे. मी तसा फेटा बांधित आतमध्ये गेलो, म्हटलं ताई ठेवणे काय? म्हटलं तुमच्या शेजारी एखादा दांडेकर आहे का? ते म्हणे कशाला? म्हटलं मला त्याच्याकडनी आहे जीव घाला, नऊ वाजले ते असं आहे. पण हिंद देश निवासी सगळी जन एक आहे, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक आहे. कसा आहे माझा महाराष्ट्र? ऐकूया महाराष्ट्र गीत. फेट्यावाला तो एक सुद्धा नाही बो, सगळी तरुण मंडळी. हा आणि खरी तरुणांची गरज आहे आज. आज अशा कार्यक्रमाला की जे उत्साहानं माझ्या राजाची जयंती करतात, खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात. म्हणून छत्रपतींच्याकडे मागूया
राजे तुमच्या नावाची आण आणि तुमची शान टिकवण्याचा आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करू असा संकल्प राजांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं करूया. आणि ऐकूया पुढील एक सुंदर असा पोवाडा की जो पोवाडा मी वयाच्या 34 म्हणजे 9व्या वर्षी गायला आणि ज्या पोवाड्यानं मला महाराष्ट्र त्या पोवाड्याचं नाव आहे छत्रपतींच्या स्वराज्यावरती आणि शिवरायावरती प्रगल्भ असणारी निष्ठा. एवढी निष्ठा एवढी निष्ठा की घरातलं शुभ कार्य बाजूला ठेवून महाराजांच्यासाठी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान केलं. राजे येतात त्या वीराच्या बलिदानानं तो किल्ला पावन झाला. राजाने किल्ल्याचं नामकरण केलं. कोंढाणा नव्हता तो आता सिंहगड झाला होता. आणि राजे तानाजीच्या देहाला कवटाळून म्हणाले होते अरे ताना गड आला पण माझा सिंह गेला. अशा नरवीर आणि प्रचंड स्वामी निष्ठा असणाऱ्या एका शिवभक्ताचा पोवाडा आपल्याला ऐकायचा आहे. जसा पहिला पोवाडा हृदयाची कान करून ऐकलात सविस्तर सादर केला हाही सविस्तर तुम्हाला इतिहास तुमच्या समोर मांडणार आहे. फक्त एकच करा हृदयापासून ऐका माझ्या राजांची वरती किती स्वामी भक्ती आणि किती निष्ठा असावी. ऐकूया गड आला पण माझा सिंह गेला पोवाडा.